नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. कोरोना काळात असले निर्बंध आणि गणेशमूर्तींच्या उंचींवरील मर्यादा यामुळे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांवर मोठं आर्थिक संकट आलंय. मात्र यावर्षी सरकारनं गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्यानं गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. नंदुरबार शहरात गणेशमूर्ती बनविणारे लहान मोठे 100 कारखाने असून हजारो गणेशमूर्ती साकारल्या गेल्या आहेत. 7 इंचापासून ते 22 फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत 30% वाढ होण्याची शक्यता आहे. पेननंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेशमूर्ती जातात. यावर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत 30% वाढ होणार आहे. तर दुसरीकडे गणेशमूर्तीच्या उंचींवरील निर्बंध सरकारनं उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीनं मोठमोठ्या गणेशमूर्ती यांची मागणी वाढली आहे, अशी माहिती मूर्तीकार नारायण वाघ यांनी दिली आहे. डायरेक्ट बोला रोल. नमस्कार, मी मूर्तिकार नारायण वाघ, नंदुरबार, महाराष्ट्र, ओंकारा मंगलश्री आर्ट फार्म. गेल्या 2 वर्षा अगोदर कोरोना काळामध्ये लोकांना मूर्त्या मिळाल्या नाही आणि त्याच्यानंतर ह्यावर्षी जवळपास मोठ्या मूर्त्यांची आणि लहान मूर्त्यांची मागणी जोरात आहे. गेल्या वर्षी मूर्त्या मंडळांना मिळाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे यावर्षी लवकरात लवकर लोकांनी मंडळांनी येऊन बुकिंग केली. त्याचप्रमाणे मूर्तीचे रेट हे POP आणि रॉ मटेरियल वाढल्यामुळे बऱ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे जवळपास साधारणतः 30-35% मूर्तींचे दर वाढलेले आहेत. आपल्या कारखान्यामध्ये 7 इंचापासून ते जवळपास 22 फुटापर्यंतची मूर्ती गणेशमूर्ती साकारण्यात आलेली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. यावर्षी शासनाने देखील POP निर्बंधाचे जे शिथिलता आणली त्याच्यामुळे देखील मंडळ आणि मूर्तीकार उत्साहामध्ये आहेत. साधारणतः ह्यावर्षी सगळा गणेशोत्सव हा जोराने जाणार आहे. कितीपासून आपल्याकडे किती रेंजपासून सुरू होते आणि कितीपर्यंत आहे? आपल्याकडे साधारणतः 101 रुपयापासून. तर ग्राहकाची मागणी जशी असते, म्हणजे सजावट वगैरे, काही डेकोरेशन, काही मागचं प्लेट वगैरे प्लास्टिकची, फायबरची, थर्माकॉलची जशी असते त्याच्या हिशोबाने रेट असतात. साधारणतः 101 रुपयापासून तर 1.5-2 लाख रुपयापर्यंत मूर्तीची किंमत आहे. हाईट कितीपर्यंत? मूर्तींची हाईट 6 इंचापासून तर 22 फुटापर्यंतच्या मूर्त्या नंदुरबारमध्ये साकारल्या गेल्या आहेत सगळ्या. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींचे बुकिंग सुरू असून मंडळांचे कार्यकर्ते महाराष्ट्रात विविध भागांतून आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत. माझं नाव रोहित पाटील आहे. आम्ही धुळ्या जिल्ह्यातील सोनगिरी या गावातून आहोत. आमच्या मंडळाचं नाव पाटील समाज नवयोग गणेश मित्र मंडळ आहे. आम्ही नंदुरबारला दरवर्षी मूर्त्या घेण्यासाठी येतो, कारण धुळ्या इथे एवढी सुबक मूर्ती नसते म्हणून नंदुरबारला खूप सुबक आणि हायटेड मूर्ती असते. आम्ही दरवर्षी 10-12 फुटापर्यंत उंचीची मूर्ती घेत असतो. नंदुरबार मूर्तींमध्ये फेमस आहे, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी नंदुरबार येथे मूर्ती घेण्यासाठी येत असतो. यावर्षी गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 30% अधिकच वाढ होणार असल्यानं लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, DNA मराठी, शहादा, नंदुरबार.